नमस्कार, मी वैद्यसंध्या नेलकर, अत्रिवर्ण आयुर्वेद सेंटर, तिलकवाडी, बेळगावी येथून तुमच्याशी बोलत आहे. तर आज सगळ्यांच्या स्वयंपाकघरातील वापरणारा पदार्थ टमॅटो याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. टमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. पिकलेला टमॅटो चवीला आंबट गोड असून त्यात पोषण करणारे घटक जसे की लोह, क्षार, लवण, सिट्रिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी आणि सी हे सगळे आपल्याला भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी. रक्तातील रक्तकण वाढवून शरीराचं पोषण करून अंगातला किंवा शरीराचा चेहऱ्याचा फिकटपणा कमी करून शरीराला ताकद देणं आणि सुदृढ बनवणं हे टमॅटोचं कार्य आहे. पिकलेला टमॅटो जेवताना जर का सेवन केला तर तोंडाची चव वाढते, जीवची वाढते. शिवाय अग्नी बंद असेल, भूक लागत असेल तर भूक वाढते. ज्यावेळेला आपण अन्न खातो ते पचतं व्यवस्थित, पचन शक्ती वाढवतं. हे सगळे टमॅटोचे फायदे आहेत. आणि जर का टमॅटोचा रस रोज कोणी घेतला तर गर्भवती स्त्रियांसाठी किंवा प्रसूतीनंतर सुद्धा खूप पौष्टिक सांगितलेलं आहे. आणि विविध स्त्रियांच्या आजारांमध्ये सुद्धा टमॅटोचा रसचा उपयोग केला जातो. रोज टमॅटोचा रस घेतला तरी स्त्रियांचे आजार बऱ्यापैकी कमी होतात. वजन कमी असेल तरी जरूर टमॅटोचा रस घ्यावा किंवा टमॅटो घ्यावा जेवणाबरोबर. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं आणि शरीर सुदृढ बनतं. शिवाय आजारांचा विचार केला तर अग्निमांड, दर्शू, मलावष्टंभ किंवा मलावरू, रक्तपित्त, बाकीचे अजून वेगवेगळ्या आजारांमध्ये टमॅटोचा उपयोग केला जातो. वायू आणि कफ या दोन्ही दोषांवर टमॅटो खूप चांगलं काम करतं. शिवाय वाताचं अनुलोमन सुद्धा करतं. जर का अग्निमांड असेल, अरुची असेल तर टमॅटो हे सुंठ सैंधवाबरोबर घ्यावं. शिवाय अजीर्ण असेल तर तुम्ही टमॅटो हे कच्चे टमॅटो घेऊन त्याच्यामध्ये मिरी, सैंधव आणि सोडा हे जर घातलं तर तुम्हाला चांगला फरक पडतो. जर का पोटात जंत किंवा कृमी होत असतील तर टमॅटोचा रस काढून त्याला हिंगाची फोडणी घालून घ्यावं, जंत कमी होतात. अजून टमॅटोचा वापर आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये करू शकतो. जसे की तुम्हाला खोकला असेल तर दोन ते मिसवाबरोबर तुम्ही टमॅटो घेऊ शकता, ज्याने खोकला कमी होतो. हृदयाचे दुखणे किंवा हृदयाच्या आजारांमध्ये टमॅटोचा रस, त्याच्यामध्ये अर्जुन सालाची पावडर आणि साखर हे एकत्र करून आवलीचं प्रमाण घेतलं तर नक्कीच हृदयाची तक्रारी कमी होतात, हृदयाचे दुखणे कमी होतात आणि चांगला फरक पडतो. हिरड्यातून रक्त येत असेल जरूर 1 ते 2 चमचे टमॅटोचा रस घ्यावा. त्यामुळे हिरडे ठिसूळ झाले असतील किंवा रक्त नसेल तर ते कमी होतं. इतर रक्तविकारात किंवा रक्ताच्या दृष्टीने त्वचेचे आजार झाले असतील त्याच्यामध्ये सुद्धा टमॅटोचा वापर सांगितलेला आहे. त्याच्याने त्वचा विकार कमी होतात. जेवणापूर्वी आणि झोपण्यापूर्वी जर एक पिकलेला टमॅटो खाल्ला तर मलावरोध, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तो कमी होतो आणि पोट साफ होऊन मलावष्टंभ किंवा मलावरोध कमी होतो.